हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एकदम सुंदर असा ट्रफल केक पाहणार आहोत हा केक म्हणाल तर जवळपास पाऊन किलोचा झाला होता हा मी साडेचारशे रुपयांना आउट केला आहे आणि फ्लावर्स रिटर्न घेतलेले आहेत तर या केकची थोडीशी वेगळी हिस्ट्री आहे आणि ती तुमच्यासोबत मला शेअर करायला नक्कीच आवडेल कारण बऱ्याच जणांना अशा पद्धतीच्या ऑर्डर नक्कीच येतात सो चला इथे मी वेईंग मशीन घेतलेलं आहे माझं टिअरचं बटन थोडंसं खराब आहे म्हणून मी अगोदर भांडं ठेवून पुन्हा ऑन केलं आहे आणि झिरो ॲडजस्ट केला आहे यामध्ये मी अमूलची फ्रेश क्रीम शंभर ग्रॅम घेणार सॉरी सव्वाशे ग्रॅम घेणार आहे जवळपास मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिचं थोडंसं या पद्धतीचं टेक्स्चर झालेलं आहे आणि इला मी जवळपास सव्वाशे ग्रॅम घेणार आहे कारण अडीचशे ग्रॅम मी चॉकलेट घेणार आहे डार्क कंपाऊंड घेणार आहे आता इथे बघाल तर साधारणतः एक सव्वाशे ग्रॅम घेतलं आहे जर तुम्हाला वाटीचं प्रमाण हवं असेल तर एक वाटी आपल्याला जर क्रीम घेतली तर दोन वाट्या चांगलं बारीक चिरून दाबून आपल्याला चॉकलेट घ्यायचं आहे कारण हे लिक्विड फॉर्ममध्ये असतं आणि चॉकलेट जे आहे तर ते खूप असं दाबून बसत नाही त्याच्यामुळे दाबून वाट्या घ्यायच्यात अमूलची फ्रेश क्रीम थोडीशी गरम करून घेतली आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये अडीचशे ग्रॅम जवळपास मी डार्क कंपाऊंड टाकलेलं आहे आपल्याला ट्रफल बनवायचे ट्रफलला शक्यतो वन ॲज टू टू रेशो असतो आणि जेव्हा आपण गनाश बनवतो त्याला वन ॲज टू वन रेशो असतो माझे बरेच व्हिडिओज आहेत परफेक्ट गनाशचीसुद्धा रेसिपी आहे आता हे पुन्हा एकदा डबल बॉईलच्या मेथडने मी छान असं एकदम स्मूथ सिल्की मेल्ट करून घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल तर आता हे छान मिक्स तर झालं आहे पण ह्याला थोडंसं सेट सा साथ होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे एक तासाभरासाठी एक झाकण ठेवून द्यायचं आहे पॅक आणि छान असं सेट करून घ्यायचं आहे आता इथे बघाल तर बघा एक तासानंतर साधारणतः या पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली आहे आता आपल्याला हे थोडंसं स्प्रेड झालं पाहिजे आता माझं दुसरं काम चालू असल्यामुळे ते जास्त सेट झालं आहे ह्याला पुन्हा एकदा थोडंसं नॉर्मली गरम करून घेतलं आहे ही सगळी प्रोसेस मी डबल बॉईलच्या मेथडवरती केलेली आहे कारण डायरेक्टली गॅसवरती जर का चॉकलेट ठेवलं तर ते करपलं जाईल त्यामुळे आता इथे स्पॉन्ज घेतला आहे त्याचे नेहमीप्रमाणे तीन लेयर्स करून घ्यायचे आहेत आणि जे गनाश थोडंसं हार्ड झालं होतं गनाश किंवा ट्रफल तर त्याला मी थोडंसं पुन्हा एकदा थोडं नॉर्मली कोमट केलं म्हणजे डबल बॉईलने गरम पाण्यावरती ठेवल्यामुळे ते पुन्हा एकदा थोडं सॉफ्ट झालं ॲटलीस्ट आपल्याला ते स्प्रेड झालं पाहिजे इतपत त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आता इथे ह्या पद्धतीने बघा त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता कसं झालं हा केक बनवण्याचं कारण असं की कस्टमरचा फोन आला आणि त्यांना दुपारी सं संध्याकाळी साधारणतः सहा वाजता केक घेऊन जायचा होता आणि रात्री बाराला कापायचा होता या पद्धतीचा केक मला द्या की जो मेल्ट झाला नाही पाहिजे आणि आहे असा राहिला पाहिजे आणि सुंदरही लागला पाहिजे आणि डार्क चॉकलेट हवा आहे आता मी विचार केला की ह्यांना क्रीमचा जर केक दिला आपण सहाला जरी दिला तो नॉर्मल टेम्परेचरला जर बारापर्यंत राहिला साधारणतः एक चार पाच पाच सहा तास जर तो चार पाच तास राहिला तर तो पाहिजे तितका टेस्टी लागणार नाही म्हणून मग मी त्यांना ट्रफलचं सजेस्ट केलं आणि त्यांनासुद्धा चालेल बोलले डार्क चॉकलेट तर त्यांना आवडेल म्हणून मग मी थोडंसं गणाश बनवलं साधारणतः जवळपास आपलं गनाश जे आहे तर ते तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम किंवा एक तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम झालं होतं स्पॉन्ज एक दोनशे अडीचशे ग्रॅमचा स्पॉन्ज असेल सॉरी तीनशे ग्रॅमपर्यंत स्पॉन्ज असेल आणि बाकीचं सगळं बघता जवळपास आठशे साडेआठशे ग्रॅम केकचं वेट झालं होतं हा केक तुम्ही हजार रुपये किलो नऊशे रुपये किलोप्रमाणे विकू शकता पण मी साडेचारशे रुपयांना हा केक सेल केला कारण कस्टमरने तर अर्धाच किलो सांगितला होता आता हे वाढलं हे चॉकलेटचं प्रमाण किंवा या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आणि जर कमी वापरलं तर टेस्ट पाहिजे तशी आली नसती म्हणून मग त्यांचा प्रॉब्लेम काहीच नाही आहे म्हणून मग मी त्यांना हा साडेचारशेला सेल करून फ्लावर्स जे आहेत नंतर लावलेले ते मी रिटर्न्स घेतलेल्या रिटर्न घेतलेल्या आहेत आणि फ्लावर्स सकट द्यायचा असेल तर पाचशे रुपयांना देऊ शकता एक अर्धा किलोचा म्हणजे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत आपण जेव्हा होममेड बनवतो तेव्हा फार परफेक्ट बनवत नाहीच आता इथे ट्रफल छान असं ॲप्लाय केल्याच्या नंतर पुन्हा फ्रीजमध्ये हा ठेवून घ्यायचा आहे पण ह्याला मी केकबोर्डवरतून टर्नटेबलवरतून केकबोर्डवरती ट्रान्सफर करून अर्ध्या तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवला होता ट्रफल केक आपण जेव्हा बनवतो तेव्हा नॉट अ जोक खूप 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 कष्ट लागतात आणि खूप वेगळं थोडंसं टेक्निक आहे हे पण हा केक जो आहे तो तुम्ही तीन दिवस सुद्धा नॉर्मल टेम्परेचरला ठेवून आरामात खाऊ शकता त्याला काहीही होणार नाही आता हा मी बोर्डवरती ट्रान्सफर करून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेते अर्धा तासानंतर थोडा तो थंड झाला आहे बोर्डवरतून तुम्हाला कळत असेल बोर्डवरती थोडीशी वाफ आलेली आहे आता जे गनाश आपलं सॉरी ट्रफल जे बाकी होतं ते थोडंसं पुन्हा हार्ड झालं होतं मी काय केलं त्याला पुन्हा एकदा छान मेल्ट करून घेतलं आणि वरतून ॲप्लाय केलं आता केक थोडासा चिल्ड असल्यामुळे आपण जे ट्रफल ॲप्लाय करतो ते लगेचच त्याला स्टिक होऊन जातं तर या पद्धतीने खूप छान केक तयार होणार आहे आणि त्यांना तर खूप आवडणार आहे कारण एक्स्ट्रा चॉकलेट यामध्ये आपण वापरलेलं आहे आता तुम्ही बघाल तर एकदम सुंदर फिनिशिंग सकट हा केक आपल्याला करायचा आहे कसं होतं जेव्हा आपण व्यवस्थित फिनिशिंग देऊ आणि व्यवस्थित केक देऊ तर तेव्हा कस्टमर नक्कीच आपल्याला रिलेट होतं आणि आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतात तर आता छान अशी फिनिशिंग आपल्याला करायची आहे दोन तीन वेळा हा केक मी फ्रीजमध्ये ठेवून बाहेर घेतला आणि पुन्हा त्याला व्यवस्थित फिनिशिंग केली जेव्हा केक चिल्ड असतो तेव्हा जे ट्रफल आहे ते एकदम त्याच्यावरती व्यवस्थित बसतं आणि केक व्यवस्थित थंड झाला की मग आणखी तो छान दिसतो आणि फिनिशिंगला एक ट्रिक वापरायची सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला कळेलच आता कसं होतं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही फ्रीजमध्ये तर ठेवताय आणि म्हणताय की फ्रीजची गरज नाही जरी तुमच्याकडे फ्रीज नसेल तरीही तुम्ही हा केक करू शकता पण तुम्हाला एक तासभर त्याला वरती तसंच सेट होऊ द्यावं लागेल कारण आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा चॉकलेट छान सेट होतं आता बाऊलमध्ये मी घेतलेलं आहे गरम पाणी गरम म्हणजे कोमट पेक्षा जास्त थोडंसं गरम पाणी त्यामध्ये हा छोटासा पॅलेट नाईफ बुडवला आहे आणि तो थोडासा गरम झाला की चॉकलेटचं छान फिनिशिंग आपण करू शकतो हे बघा या पद्धतीने त्याच्यामध्ये डीप करून ठेवायचं आहे छान अशी त्यानेच मी फिनिशिंग करून घेणार आहे आणि बघा तुम्ही बघत असाल तर गरम झाला नाईफ की मग चॉकलेट जे थोडंसं ओबडधोबड लागलं आहे ते एकदम इव्हनली स्प्रेड होऊन जातं आणि छान फिनिशिंग दिसते बऱ्याच वेळा असे केक करताना खूप टेन्शन येतं किंवा जमत नाहीत असे बरेच प्रॉब्लेम्स असतात पण अजिबात घाबरण्याचं कारण नाही बघत असाल तर एकदम सुंदर आणि छान असा केक आपला रेडी होणार आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो बोर्ड आहे तो सुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे आणि पुन्हा थोड्या वेळासाठी हा केक मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून डायरेक्टली यावरती आपण गणाश अप्लाय करणार आहोत उरलेलं सर्व जे ट्रफल होतं ते मी छान मेल्ट करून घेतलं आता थोडंसं गणाशही त्यामध्ये ॲड केले कारण ट्रफल माझं संपलेलं होतं जवळपास आणि आता हे गणाश जे आहे ते टाकून घेतलं पूर्ण केकवरती स्प्रेड केलं आणि पूर्ण केक याच के गणाशने मी कवर करणार आहे म्हणजे जिथे थोडंफार राहिलं असेल ते सुद्धा आपलं यामध्ये सगळं कव्हरअप अप होऊन जाईल आता इथे बघा छान केक झाला आहे आणि खरं खरोखर बिना फ्रीजचा हा केक होतो जर फ्रीज नसेल सेट करण्यासाठी तर ट्रफल करून एक तीन चार तासासाठी नॉर्मल टेम्परेचरला जर ठेवलं किंवा आदल्या दिवशी बनवून तुम्ही दुसऱ्या दिवशी यूज केलं तरीसुद्धा ट्रफल सेट होतं आता इथे जस्ट मी एक पॅटर्न तयार केला आहे फक्त पॅलेट नाईफनेच एक डिझाईन केली आहे स्क्रेपरसारखी बघा या पद्धतीने आणि आता सध्या तरी केक आपला झालेला आहे आणि काही चिप्स आहेत व्हाईट चिप्स आणि डार्क चोको चिप्स दोन्ही मी मिक्स करून वापरते कारण डार्कवरती डार्क दिसले नसते म्हणून व्हाईटसुद्धा मिक्स केलेत आणि दिसायलाही ते अगदी छान दिसतं आणि लागायलाही चवीला अप्रतिम लागतात आणि जेव्हा आपण लावून झाले की मग दोन्हीही हाताने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे काय होईल की छान असे स्टिक होऊन जातील केकला आणि हे जे फ्लावर्स आहेत तर हे फक्त डेकोरेटिव्ह फ्लावर्स आहेत हे इडिबल नाही आहेत आता हे मी केकवरती ॲप्लाय केलेत तुमच्या लक्षात आलं नसेल पण हे वरचेवरती मी तरंगत ठेवलेत म्हणजे या खराब व्हायला नको आणि हे फ्लावर्स मी कस्टमरकडून रिटन घेणार आहे आणि आता त्यावरती माय लव असं नाव लिहायचं आहे म्हणजे थोडक्यात काय की एक ताई आहेत तर त्यांना त्यांच्या हजबंडचा बड्डे आहे आणि बारा वाजता रात्रीचं त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण हे कुणालाही न कळता द्यायचं होतं म्हणून मग मा त्यांनी मला हा केक बनवायला सांगितला आणि त्या सहा वाजता घेऊन जाऊन रात्रीचं बारा वाजता त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करणार होत्या आणि त्यांच्यासाठी हा केक मी बनवून दिला आहे तर मलाही खूप छान वाटतं अशा गोष्टी जेव्हा असतात तर तेव्हा आपल्यालाही हा केक मलाही तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला कारण असे प्रॉब्लेम्स बऱ्याच जणांसोबत होतात की आता केक तर न्यायचा आहे रात्रीचं मी नेऊ शकत नाही मग लवकर तर नेऊन ठेवायचं आहे अशावेळी ही पद्धत नक्की छान आहे उपयोगी आहे या पद्धतीचा ट्रफल केक नक्की बनवून तुम्ही तीन ते चार दिवस नॉर्मल टेम्परेचरला ठेवून आरामात खाऊ शकता विदाऊट फ्रीजचा तर खूप छान केक झालेला आहे होप यू गाईज केक आवडलाच असेल जर आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबत यस डी फॅमिली आणि धनश्री केक्स हिंदीलासुद्धा जाऊन सर्च करा तर चला बाय बाय